ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। स्वर्गीय बिंदुमाधव जोशी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य ग्राहकांच्या हितासाठी झोकून दिले आणि सरकारला ग्राहक संरक्षण कायदा अमलात आणायला भाग पडले। त्यांनी देशभरात ग्राहक चळवळ उभी केली। नाशिक येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे स्वामी समर्थ मंगल कार्यालय दिनांक 20 व 21 ऑगस्ट रोजी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले। ग्राहक तीर्थ श्री बिंदुमाधव जोशी यांच्या शिस्तबद्ध सेवाभावी ग्राहक चळवळीच्या अभ्यास वर्गाला 25 जिल्ह्यातून साधारणतः 250 ते 300 साधक उपस्थित होते। पहिल्या दिवशी नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर अरविंद नरसिंहकर यांच्या हस्ते अभ्यास वर्गाचे उद्घाटन झाले। या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रात ग्राहकासाठी उत्तम प्रबोधन तन मन धनाने व समर्पित साधना नेहमीच त्यांनी सहकार्य करण्याची त्यांनी ग्वाही दिली। उद्घाटन सत्रानंतर गेल्या 2 वर्षात चळवळीचे दिवंगत साधक शहीद जवान यांना सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी साधक कसा असावा, राज्य संघटक सौ मेघाताई कुलकर्णी यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्राची रचना व कार्यपद्धती, विदर्भ प्रांत संघटक डॉक्टर कल्पना उपाध्याय यांनी वीज ग्राहक जागृती व त्यातील समस्या व निवारण, अहमदनगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर यांनी ग्राहक तीर्थ बिंदुमाधव जोशी यांची रेकॉर्डेड मुलाखत दाखवण्यात आली। त्यानंतर विभाग व जिल्हा आढावा घेण्यात आला। सत्र धाराशिवच्या शरद वडगावकरांनी देशभक्तीवर गीतमालांनी पहिल्या दिवसाच्या सत्राची सांगता केली। दुसऱ्या दिवशी अन्न व औषध बाबत दक्षता व प्रबोधन सहाय्यक आयुक्त नाशिक विभाग गणेश परळीकर यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले। जिल्हा ग्राहक आयोग कार्य प्रणाली मिलिंद सोनोने, ग्राहक तक्रार निवारण ॲडव्होकेट गिरीश देशपांडे, वैद्यमापन दक्षता व प्रबोधन सुधीर सांगळे, माहिती अधिकार व लोकोपयोगी कायदे हेमंत वन्ने, सजग विद्यार्थीच्या बद्दल ग्राहक प्रबोधन सुरेश पाटील, सुधारित ग्राहक संरक्षण कायद्यावर श्रद्धा भैरड यांनी सखोल मार्गदर्शन उपस्थितांना केले। यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे अभ्यास वर्गातल्या आलेल्या साधकांना अतिशय महत्त्वाची मौल्यवान माहिती त्यांना मिळाली आणि सगळ्यांमध्ये चैतन्य आले। साधनाताई गोखले, राज्याध्यक्ष डॉक्टर विजय लाड यांच्या हस्ते ज्येष्ठ ग्राहक पंचायतीच्या साधकांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये आकाशवाणी केंद्राच्या आरती शिरवाडकर, उद्योग क्षेत्र उदय दीक्षित, शिक्षण क्षेत्र राजेंद्र भुसारी, सेवा सुनीता पाटील, वीरनारी मंदोदरी कापडणीस, उत्कृष्ट कार्यकर्ता आलम शाह, जीवनगौरव लक्ष्मण गव्हाणे यांच्यासह 22 पदाधिकाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला। स्वर्गीय बिंदुमाधव जोशी यांना पद्मभूषण, ग्राहक कल्याण समितीच्या अध्यक्षपदी अरुण वाघमारे, 1 वर्षात 75 मार्गदर्शन सेवा केंद्र सुरू करणे असे महत्त्वपूर्ण ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक नाशिक जिल्हा अध्यक्ष सुधीर काटकर, विभाग संघटक अजय सोनोने, संघटक दत्ता शेळके, सचिव सूर्यचंद्र धारणकर, शशिकला धारणकर, संध्याताई काटकर, उल्हास शिरसाट, राजेंद्र बागुल, प्रकाश जोशी, पियुष जोशी, सुनील पहाडे, संदीप नगरकर, दीपक गोखले, विजय भिंगे, अमोल लिंगावत, हेमंत साळी आदींनी महत्वपूर्ण भूमिका केली, आदींनी महत्वपूर्ण कार्य केले। कार्यक्रमाची सांगता सार्वजनिक प्रसादानाने करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर महेश मुदगल व मीनाक्षी साळुंके यांनी केले तर आभार श्री धारणकर यांनी मानले। बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओ बातमीद्वारे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारु। ग्राहक पंचायत महाराष्ट्र या लोकमान्य, शासनमान्य आणि न्यायमान्य अशा संस्थेच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा 2 दिवसांचा अभ्यास वर्ग पवित्र क्षेत्र असलेल्या नाशिक नगरीमध्ये आज संपन्न झाला। दिनांक 20 आणि 21 ऑगस्ट या 2 दिवसांमध्ये अनेक मान्यवरांची, अनेक वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींची प्रबोधनात्मक व्याख्यानं झाली। त्या ठिकाणी वीज, ग्राहक न्याय आयोग, शेतकरी ग्राहक, वैधमापनशास्त्र, अन्न औषध प्रशासन, सामान्य प्रशासन, अन्न पुरवठा अशा अनेक विषयांवर प्रबोधनं झाली। याशिवाय कार्यकर्ता कसा असला पाहिजे, त्याचं आचरण कसं असलं पाहिजे, ही फक्त NGO नाही आहे, ही केवळ स्वयंसेवी संस्था नाही आहे, तर या राष्ट्राच्या उद्धारासाठी एक साधना करणारे जीवनव्रती 2 दिवस नाशिकमध्ये येऊन या अभ्यास वर्गाचा परम आनंद घेत आहेत। अनेक विषयांवर मार्गदर्शन, प्रबोधन होत असताना 2044 मध्ये वेदांत सूर्य, स्वामी विवेकानंदांचं भाकीत, जगामध्ये भारत देश विश्ववंदिता होईल, त्यासाठी
ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र महाराष्ट्र राज्यामध्ये 75 उभी करण्याचा संकल्प आणि 2044 सुजाण नागरिक होण्यासाठी आजचा सजग विद्यार्थी ग्राहक निर्माणाची चळवळ चालवण्यासाठी 2 दिवस या ठिकाणी विचारांचं मंथन झालं। कार्यकर्ते एक वेगळी प्रेरणा ऊर्जा घेऊन इथून बाहेर पडताय आणि आता पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ग्राहकांचं उत्थान करत या देशाला विश्ववंदिता होण्यासाठी जीवन व्रत मानून 21 जिल्ह्यांमधले 235 कार्यकर्ते कार्यरत होऊन बाहेर पडले आहेत, विचारांनी भरलेले आहेत, आचारांनी एक नवी उमेद घेऊन ते बाहेर पडतायत। बिंदू माधव जोशी ज्यांनी ग्राहक चळवळीची सूत्र मूळाक्षर या देशालाच नव्हे तर जगाला दिली, वन लाईफ वन मिशन कसं असलं पाहिजे याचा आदर्श जगापुढे ठेवला, असे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या जीवनचरित्राचा अर्क काढून ग्राहक पंचायत महाराष्ट्र या नावाचं विमान आता टेक ऑफ करण्यासाठी तयार आहे। या 2 दिवसीय अधिवेशनामध्ये आम्ही ठराव केले ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे 75 मार्गदर्शन सेवा केंद्र 15 मार्च 2022 पर्यंत कार्यरत होतील। अनेक शाळांमध्ये जाऊन मला मोठा आनंद आहे, 1400 शाळांमध्ये जाणारा सांगली जिल्हा आहे आमचा। विद्यार्थी ग्राहक निर्माणाची चळवळ आम्ही चालवलेली आहे। ग्राहक कल्याण सल्लागार समितीवर अध्यक्ष म्हणून ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींच्या मुशीत तयार झालेले अरुण वाघमारे चळवळीचा एक अजोड कार्यकर्ता, त्याची शिफारस आम्ही केली। ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींना पद्म पुरस्कारांनी भारत सरकारने सन्मानित करावं असा 4था ठराव आम्ही या संमेलनामध्ये या अधिवेशनामध्ये पारित केलेला आहे। धन्यवाद। ग्राहक
श्रीमंत होण्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये काम सुरू असतो त्याला भारतात मध्ये त्यांनी पाहिलं शेतकरी अवस्था अतिशय वाईट आहे. शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव मिळत नाही. शेतकरी धान्य पिकवतो कष्ट करतो आणि नानाने तिथून सुरुवात केली आहे. नानाने केलेली सुरुवात आज बऱ्यापैकी संपूर्ण हिंदाने नाही पण बऱ्यापैकी आज खेड्यापाड्यामध्ये रुजू झालेली आहे. परंतु आजही काही गोष्टी अशा आहेत आणि काही नाही बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत आज लुटाणपणा चालू आहे. देशामध्ये लुटाणपणा चालू आहे. तुम्ही आम्ही आपल्याला वाटतंय आपल्याला पैसा मिळतोय आपण सर्व्हिस करतो काय करतो पण खेड्यातला माणूस खेड्यात असेल तरी अतिशय आरोग्यमध्ये करतो. सगळ्यात गाव मिळून गुंतवणूक असतात चांगले पण बाकीचा शेतकरी हा अतिशय आरोग्य असतो. आणि खेळाकडे प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावं अशी मी प्रत्येकाला विनंती करतो. ॲडव्होकेटची मदत न घेता आपली केस कोर्टामध्ये दाखल करू शकतो. तारीख बघितलं पाहिजे, एक्सपायरी डेट बघितलं पाहिजे, त्याचा प्रबोधन बघितलं पाहिजे, आपण एसर पावती घेतली पाहिजे, आपण चुकलो तर आपण तक्रार केली पाहिजे, आपण चुकलो तर आपण आपली आपण चूक झाल्यापासून आपण सांगितले पाहिजे. किती लोक हे करतात आपण 40, 50, 35 गाठलेले आहे. ज्या ती शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकतो भविष्यातला भविष्य नागरिक होणार आहे, सुजाण नागरिक व्हावा यासाठी आपण या ठिकाणी अनेक कार्यक्रम घेत असतो. कर्मचार जे आहे माहिती आणि कर्मचार फार महत्वाचं आहे. आता माहिती आणि स्थिती बघितलं तर आपल्याला माहिती आहे आज 15 वर्षात असं झालंय की ज्यांनी वापरायचंय त्यांनी वापर करत नाही आणि जे निरोगी काय मिळतं मला असे लोक रोज माहिती आणि कर वापरतात. तर राज्य शासनाकडे आपल्यासाठी माहिती आयोगाकडे जवळपास एकाच कार्यकर्ती 5000 तिसरं आपण जे अपील करतो दुसरं किंवा अर्थानं तर पेंडिंग आहे. तर यंत्रणेला तेवढंच पाहिजे की कायदा कमकुवत व्हावा पण आपल्यासारख्या अनेक लोकांनी या कायद्याचा फक्त केव्हा केव्हा तरी वापर करावा निश्चित आपल्या ग्रामपंचायतीचं नाव होईल. एक वेगळा आनंद आपल्या सगळ्यांच्या भेटीचा आहे आणि तोही अत्यंत पवित्र वातावरणामध्ये पवित्र भूमीमध्ये आपण सगळे भेटतो आहोत. ग्राहक चळवळीला तत्सम धन अर्पण करून ग्राहक युक्त बिंदू माझं जोशींनी जसं वन लाईफ वन मिशन असंही काम केलं.
प्रकाश बोचड़े या ठिकाणी अध्यक्ष प्रकाश जोशी सर यांचाही या ठिकाणी थोडं संपन्न होत आहे. त्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. या ग्राहक पंचायतीचं युवा नेतृत्व आहे. नवापूरचा अध्यक्ष संचलन करण्याचं आणि गोड आवाजामध्ये या ठिकाणी संपूर्ण होत आहे. आपणही आपला यथोचित माझा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर किंवा सर्वांना संपूर्ण होत आहे. आपला ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा. प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.